नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आज आपण परिमिती या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय। एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत। हा काय विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, रुमाल। हा कोणत्या आकाराचा रुमाल दिसतोय? बरोबर, चौरसाकृती। या चौरसाकृती रुमालाची परिमिती आज आपल्याला काढायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या रुमालाच्या किती बाजू आहे? चार। बरोबर, चारही बाजूंची आपल्याला काय मोजावं लागेल? लांबी आपल्याला या ठिकाणी मोजावी लागेल। याला आपल्याला लेस बसवायची आहे। तर लेस बसवण्यासाठी याला पहिले सर्वप्रथम आपल्याला चारही बाजूंच्या लांबी मोजून येणारी लेस किती ती या रुमालाची परिमिती असेल। परिमिती म्हणजे मग सर्व बाजूंची आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज। यानंतर आपण या ठिकाणी हा काय विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, चौरस। हा चौरस, या चौरसाची परिमिती काढताना आपल्याला 4 सेंटीमीटर एक बाजू दिलेली आहे। चौरस म्हणजे चारही बाजू समान असणारी आकृती म्हणजे चौरस। एक बाजू 4 सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू सुद्धा 4 सेंटीमीटर असेल। ही बाजू सुद्धा 4 सेंटीमीटर आणि ही बाजू सुद्धा 4 सेंटीमीटर। 4 सेंटीमीटरचा 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर असलेल्या चारही सेंटीमीटरचा बाजू आणि चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती। आता आपण या चौरसाची परिमिती काढूया। बाजू अब ही 4 सेंटीमीटरची आहे। या ठिकाणी आपण 4 सेंटीमीटर लिहिलेलं आहे। त्यानंतर बाजू बक सुद्धा ही 4 सेंटीमीटरची आहे। 4 सेंटीमीटर आपण या ठिकाणी सुद्धा लिहिलेले। बाजू क आणि ड ही सुद्धा 4 सेंटीमीटरची आहे आणि बाजू अ आणि ड ही सुद्धा 4 सेंटीमीटरची आहे। मग परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज। मग 4 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर। ही 16 सेंटीमीटर या चौरसाची परिमिती असेल। त्यानंतर ही दुसरी आकृती आपल्याला पडद्यावर दिसते। कसली आकृती विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, आयत। आयताच्या समोरासमोरील बाजू या सारख्या असतात। म्हणून आता य र ल व या आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे। पहिल्यांदा य आणि र ही बाजू आपण पाहू। ही बाजू 3 सेंटीमीटरची आहे आणि र आणि ल ही बाजू 2 सेंटीमीटरची आहे। ही 2 सेंटीमीटर असल्यामुळे समोरची बाजू सुद्धा 2 सेंटीमीटरची असेल आणि ही बाजू 3 सेंटीमीटरची असल्यामुळे खालची बाजू सुद्धा 3 सेंटीमीटरची आहे। मग य आणि र ही 3 सेंटीमीटरची, त्यानंतर व आणि ल ही सुद्धा 3 सेंटीमीटर आपण या ठिकाणी लेखन केलेलं आहे। त्यानंतर र आणि ल ही बाजू सुद्धा 2 सेंटीमीटर आणि य व ही बाजू 2 सेंटीमीटर। परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज। मग आपण या ठिकाणी आता बेरीज करूया। 3 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर अधिक 2 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर अधिक 2 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर। अशी आयताची 10 सेंटीमीटर परिमिती आहे। यानंतर आपण त्रिकोणाची परिमिती पाहूया। क ग आणि ख हा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। एक क ख क आणि ग याची 6 सेंटीमीटरची एक बाजू आपल्याला दिसून येते। ग आणि ख ही 5 सेंटीमीटरची बाजू आपल्याला दिसून येते। क आणि ख ही 4 सेंटीमीटरची बाजू आपल्याला दिसून येते। तर मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती। मग आता या ठिकाणी आपण पहिली बाजू क आणि ख ही 4 सेंटीमीटर आपण या ठिकाणी घेतलेली आहे। दुसरी बाजू ग आणि ख ही 5 सेंटीमीटर या ठिकाणी आपण घेतली आणि
तिसरी बाजू क आणि ग ही 6 सेंटीमीटर या ठिकाणी घेतली. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे 4 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर अधिक 6 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर ही त्रिकोणाची परिमिती या ठिकाणी असेल. धन्यवाद.